जीवन संजीवनी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे जर का तुम्ही चिंतित असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओ हा पाहत आहात, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एकदम साध्या सिंपल असे घरगुती उपाय सांगणार आहोत, जेणेकरून वाढलेले कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला याचा खूप उपयोग होईल. आणि मित्रांनो, त्याचबरोबर या चॅनलवरती आम्ही वेगवेगळ्या आजारांवरती एकदम साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला माहिती देत असतो, आणि असेच घरगुती उपाय करून असे वेगवेगळे आजार हे कमी करण्यासाठी किंवा नाहीसे करण्यासाठी त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा हा होत असतो. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही आमचे चॅनल जर का आणखी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपले आरोग्य सांभाळणे हे एक आपल्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. यामध्ये हृदयासंबंधित आजार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असून यासाठी शरीरात वाढते ते म्हणजेच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे मूळ कारण आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की नेमके कोलेस्ट्रॉल काय आहे आणि त्याची आपल्या शरीरासाठी अशी कोणती भूमिका असते. मित्रांनो, शरीरातील प्रत्येक घटकाचे चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूप जास्त प्रमाणात महत्त्व असतं. कुठलाही घटक कमी किंवा जास्त जर का झाला तर त्याचे परिणाम हे आपल्या आरोग्यावर दिसू लागतात. त्याचप्रकारे मित्रांनो, कोलेस्ट्रॉल देखील असाच हा एक घटक आहे. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल हा शरीरातील चरबीसारखा पदार्थ असतो जो पेशींना ऊर्जा प्रदान करत असतो. शरीराची क्रिया संतुलित पद्धतीने सुरू राहाव्यात यासाठी कोलेस्ट्रॉल अत्यंत गरजेचे असते. आपण जे काही कार्बोदके आणि फॅट्स खातो त्यापासूनच हे बनत असतं. आहाराव्यतिरिक्त लिव्हरपासून शरीरातील कोलेस्ट्रॉल हे तयार होत असतात. कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असले तरीही ते प्रमाणापेक्षा जास्त जर का वाढले तर त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयाचे आजार, स्थूलपणा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, हृदयरोगी व्यक्तींच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणूनच कोलेस्ट्रॉलची पातळी नेहमी नियंत्रित ठेवावी. खास करून रक्ताच्या तपासणीत कोलेस्ट्रॉलची पातळी ही अधिक आली तर आपण जास्त काळजी घ्यायला हवी. कोलेस्ट्रॉलची पातळी जर का नियंत्रित ठेवायची असेल आपल्याला तर आपण दररोज सकाळी न चुकता कमीत कमी 30 ते 40 मिनिटे व्यायाम हा करायला हवा. तसेच संतुलित आहार, ज्यामुळे आपल्याला फॅट्स अजिबात नसतील असा आहार आपण घ्यायला पाहिजेत. प्रकारे कसल्याही प्रकारचे आपण धूम्रपान म्हणा, मद्य म्हणा यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, यापासून आपण दूर राहायला पाहिजेत. यासोबतच अशा व्यक्तींनी ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घ्यायला हवं. हे आपल्याला माशांपासून सहज मिळतं. ते वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करत असतं आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करत असतं. ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत त्यांनी पालकीची भाजी आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात खायला पाहिजेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायचे असेल तर आपल्याला आवश्यक उपाय हे करायलाच हवेत. मित्रांनो, वजन खूप जास्त असेल तर त्यावरती आपण नियंत्रण आणायला हवं. खास करून कमरेवरची जी चरबी असते ती कमी करायलाच हवी. त्यासाठी स्पोर्ट्स म्हणा, ॲरेबिक्स किंवा जिममध्ये जाऊन योग्य आपण व्यायाम करायला हवा. आपल्या शरीराला दष्टपुष्ट करायलाच पाहिजेत आणि ही जी चरबी आहे ती आपण कमी करणं खूप आवश्यक आहे. हे उपाय केले तर आपल्याला चांगले कोलेस्ट्रॉल जे असतात हे वाढतात आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी ही ॲटोमॅटिक कमी व्हायला लागते. त्यानंतर आहे मित्रांनो, धूम्रपानापासून आपण दूर राहायला पाहिजेत. मित्रांनो, धूम्रपानामुळे आपल्या शरीरातील जे धमन्या असतात त्याच्या आतील जो थर आहे तो नष्ट होऊ लागतो. सिगरेटमध्ये कार्सिनोजेन आणि कार्बन मोनॉक्साईड हे जास्त प्रमाणात आढळतं. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी जी असते ती वेगाने वाढत असते. त्यामुळेच मित्रांनो, धूम्रपान केल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते तर चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये हे ॲटोमॅटिक घट होत असते. म्हणूनच आपण धूम्रपानाच्या ज्या सवयी असतात यांच्यापासून दूर राहायला पाहिजेत. आणि जर का तुम्ही धूम्रपान करत असाल तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आजच तुम्ही ही सवय बंद करा. त्यानंतर मित्रांनो, पालक आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजेत. यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आपण पालक खायला पाहिजेत. पालकाच्या भाजीमध्ये 13 फ्लेवोनॉइड्स तत्वे आपल्याला आढळतात. यामुळे कर्करोग, हृदयरोग जे आजार आहेत आणि ऑस्टिओपोरोसिस या आजारांपासून आपला बचाव होतो. म्हणूनच मित्रांनो, कोलेस्ट्रॉल वाढवायचं जर आपल्याला असेल तर आपण रोज 1/2 कप पालक घ्यायला पाहिजे किंवा पालकीचा रस हा डायरेक्टली घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोका हा कमी होत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो, मासे. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. ते नैसर्गिक रूपामध्ये आपल्या हृदयाचे जे आजार असतील, हाय कोलेस्ट्रॉल आणि स्ट्रोक आजार ते दूर ठेवत असतं. ते चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवत असतं. ज्या व्यक्ती मासे खात नाहीत त्यांनी अक्रोड, सोयाबीन आणि तिळाचे तेलांचा वापर करायला हवा. त्यानंतर आहे मित्रांनो, मद्यपान. अल्कोहोल शरीरासाठी चांगले नसतेच,
असे आपल्याला कुठेही मिळणार नाही की जर का तुम्ही मद्यपानाचं सेवन करत असाल तर तुमच्या शरीराला त्याचा फायदा हा कधीच होत नसतो, ते आपण टाळायलाच हवं. पण मित्रांनो, तरीही जे घेतात त्यांनी ते नियंत्रणातच घ्यायला हवं. अधिक मद्यपान घेतल्याच्या नंतर शरीरातील जी चरबी असते ही साठू लागते आणि कोलेस्ट्रॉल थेप वाढत असतात. म्हणूनच अधिक मद्य घेण्यापासून आपण स्वतःचा बचाव करायला हवा. तसेच ते पूर्णपणे बंद करणे हे तर खूप चांगली पद्धती आहे किंवा ही तुमच्या शरीरासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. अंड्यातील पिवळा भाग म्हणा किंवा फ्राईड अन्न जे असतं, क्रीमयुक्त दूध व त्यापासून बनलेली उत्पादने आणि फॅटी मीठ यांचे जे पदार्थ असतात हे आपण टाळायला हवेत, कारण यातील तेल जे असतं ते आपल्या शरीरातील खराब झालेले कोलेस्ट्रॉल हे वाढवू लागतात. त्यानंतर आहे मित्रांनो, आपण नियमितपणे व्यायाम हा करायलाच हवा. कोलेस्ट्रॉल जर का आपल्याला नियंत्रणात ठेवायचे असतील तर आपण नियमित व्यायाम करण्याची सवय आपल्याला लावायलाच पाहिजे. आठवड्यातून 4 ते 5 दिवस तरी आपण हा व्यायाम करायलाच हवा, कारण व्यायाम केल्यामुळे आपल्या जे शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी असते ही कमी होते आणि हृदयविकार हे दूर राहतो किंवा तुम्हाला हृदयविकाराचा त्रास कधीही होणार नाही. नियमितपणे आपण 30 ते 40 मिनिटे व्यायाम हा करायलाच हवा. पण शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जर का वाढत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला हा घेऊ शकतात, त्यानुसारच आपली दिनचर्या आपण ठरवायला पाहिजे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.